पहिली बैठक समन्वय बैठक होती शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अलायन्सचे सर्व यांच्यासोबत समन्वय बैठक झाली. दुसरी व्यापारी आणि उद्योजकांची बैठक झाली. तसेच देशातील जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे विरोधकांनी बोलत राहावं, आम्ही काम करत राहू, असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. उमेदवार बाबूराव कदम यांच्या आज दिवसभराचा आणि एकंदरीतच पूर्ण काय दौरा आहे आणि शिंदे साहेब येणार आहेत का इथे? माझ्या सकाळपासून 3 बैठका झाल्या याच हॉलमध्ये. पहिली जी बैठक झाली ती आमची समन्वयाची बैठक झाली, भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे जे अलायन्सचे सगळे आहेत त्यांच्यावर समन्वयाची बैठक झाली. दुसरी व्यापारी आणि उद्योजकांची बैठक झाली. त्याच्यानंतर गोविंदाजी आले होते ते देखील व्यापारी आणि उद्योजकांना भेटले. एकंदरीत वातावरण बघता या 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत, सगळे एक दिलानं काम करत आहेत, त्याच्यामुळं आमचे जे उमेदवार आहेत बाबूराव यांचा विजय हा पक्का आहे. सर, संजय राऊत जे आहेत त्यांनी पंतप्रधान मोदींवरती मोठी टीका केली आहे. ते म्हणाले की मोदींना लोकसभा व विधानसभा विरोधकांची शिवाय हवी आहे, त्यांना देशामध्ये पुतीन मॉडेल आणत आहे, असं संजय राऊत म्हणाले. मला असं वाटतं की याच्यावर काही चर्चा करण्याची आणि त्यांना उत्तर देण्याची अजिबात आवश्यकता नाही. देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 45 पार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी बोलत राहावं, आम्ही निवडणुकीचं काम करत राहू आणि 4 तारखेला आपल्या लक्षात येईल की त्यांचा पूर्ण सुपडा साफ झालेला आहे. सर, रामदास तडसांच्या कुटुंबामध्ये सुद्धा कलव पाहायला मिळतो, गंभीर आरोप केला जात आहे. मी असा एक कार्यकर्ता आहे की कोणाच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर मी काय माझं मार्गदर्शन करेन. माझी तर भूमिका एक राज्यकर्ता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून हीच असते की प्रत्येकाचं कुटुंब हे अतिशय मजबूत असलं पाहिजे, ते एकत्र राहिलं पाहिजे, हा माझ्यावर केलेला संस्कार आहे. आणि म्हणून त्यांच्या कुटुंबामध्ये जर काय घडलं असेल तर त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचं कुटुंब सुरक्षित राहावं हीच माझी इच्छा आहे. संजय राऊत म्हणतात की राज ठाकरेंची भाजपने कुठली फाईल उघडली हे बघावं लागेल, त्यामुळे मी मगाशी पण साहेब सांगितलं की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं असं काही नाही आहे. ते अनेक वेळा बोलत असतात, त्यांचा पराभव हेच त्यांचं उत्तर आहे. आणि 4 जूनला आपल्याला लक्षात येईल की पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत. सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नेते महायुतीमध्ये आपले राणे साहेब सुद्धा इच्छुक आहेत आणि आपले बंधू सुद्धा इच्छुक आहेत. सिंधुदुर्ग जागेचा पेच कसा सुटणार आहे, कुणाला जाईल, कसा असणार? मला असं वाटतं की तो तिढा पेच असा नाही आहे, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की शिवसेनेनं ही जागा मागच्या वेळी लढवलेली होती. चिपळूण मतदारसंघ असेल, रत्नागिरी मतदारसंघ असेल, लांजा राजापूर मतदारसंघ असेल, तिकडे मालवण मतदारसंघ असेल किंवा सावंतवाडी मतदारसंघ असेल, या प्रत्येक घरामध्ये धनुष्यबाण पोचलेला आहे आणि धनुष्यबाण वंदनीय बाळासाहेबांचा आहे. आज ती शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालते आणि तिकडचे खासदार आमच्याकडे आले नाहीत, त्याच्यामुळे तिथं शिवसेनेचा दावा आहे आणि शिवसेनेची ही जागा महायुतीच्या सगळ्याच नेत्यांच्या आशीर्वादानं, त्याच्यामध्ये राणे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, माझे मित्र निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, तिथले सगळे भाजपाचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी असतील, यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेना म्हणून फार मोठ्या मताधिक्यानं जिंकू हा विश्वास असल्यामुळं तो दावा आजही कायम आहे. सर, काल परवा हिंगोलीमध्ये काल आणि परवा सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे, अवकाळी पाऊस झाले, प्रचंड नुकसान आहे शेतीमालाचं. आचारसंहिता जरी असली तरी याचा आढावा डायरेक्टली इनडायरेक्टली आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे, मुख्यमंत्री मोदींनी घेतलेला आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि आचारसंहिता जरी असली तरी शेवटी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, ही शासनाची भूमिका आहे. सर, किराणा सामंत जे नेहमी स्टेटस ठेवत आहेत, समोर येऊन भूमिका मांडत नाही आहेत आणि स्टेटसवर वेगवेगळे अर्थ निघतायत, तर काय करणार स्टेटस? त्यांनी स्टेटस ठेवला नसतं तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला असता का? त्याच्यामुळं मला असं वाटतं की स्टेटस ठेवणं ही प्रत्येकाची एक हौस असते, त्याच्यातनं जर स्टेटस ठेवला असेल त्याच्यातनं काही फार मोठं एवढं राजकारण व्हावं असं मला वाटत नाही. आपले सहकारी, आपले स्टेटस ही कॉपी आहे, स्टेटसवर चर्चा होते सगळ्या, ते स्टेटस ठेवतात आणि संपूर्ण चर्चा सुरू होते. नाही, मी काय म्हटलं की त्यांनी स्टेटस जर ठेवला तर तुम्ही चर्चा करायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. नव्हे, त्यांनी जर स्टेटस ठेवला असेल तर त्यांनी ठेवला असेल ना, त्याच्यामध्ये आपण चर्चा करण्यासारखं काय? स्टेटस त्यांनी का ठेवला, कशासाठी ठेवला, शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे.
प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जर स्टेटस ठेवला असेल तर त्याच्यामध्ये चर्चा करणारे कोण आहात तुम्हीच आहात. त्याच्यामुळे स्टेटसवर चर्चा करण्यापेक्षा ते त्यांचं मत आहे, त्यांनी त्यांना आनंद मिळण्यासाठी तो ठेवलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे, बारामती जिंकण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी कस लावला आहे आणि त्यामुळं संपूर्ण पवार कुटुंबच हे आता मैदानात उतरलेलं आहे. युगेंद्र पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, सुप्रिया सुळेंनी सांगितलं, मी मगाशी देखील सांगितलं की कोणाच्या कुटुंबाबद्दल बोलण्यापेक्षा तिथं महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्या निवडून येतील याची मला खात्री आहे. आणि इथं आत्ताच आमचे उमेदवार बाबूराव यांचं आगमन झालेलं आहे. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की एक सर्वसामान्य शिवसैनिक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज खासदारकीची निवडणूक लढतो आहे आणि आज ज्या मी बैठका घेतल्या महायुतीच्या त्याच्यातनं मला पूर्ण खात्री झालेली आहे की आमचे बाबूराव अतिशय मोठ्या फरकानं आपल्या सगळ्यांचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करतील. सहकारी आमदार वांगर म्हणाले होते की आमची जी लढत आहे ती वंचितची आहे, महाविकास आघाडीची हवा गेली आहे. राज्यामध्ये काय स्थिती आहे सर, तुम्हाला काय वाटतं? नाही, बांगरांचं म्हणणं ह्या मतदारसंघापुरतं मर्यादित नाही आहे, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. महाविकास आघाडीची हवा सगळीकडेच गेलेली आहे आणि ती महाराष्ट्रात नाही, ती देशात गेलेली आहे. परवाचं एक वाक्य मी आपल्याला सांगतो, कुठच्या तरी नेत्यानं असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही 35 जागा जिंकणार आहोत, ते मी करेक्ट करतो. त्यांना असं म्हणायचं होतं की देशामध्ये किमान आम्ही 35 जागा जिंकणार आहोत.